सर तुम्हाला इतकं यश मिळालं गोव्यामध्ये काय बघतो कसं बघतो? नाही, मला असं वाटतं की माननीय पंतप्रधान मोदीजींनी जे काम केलं त्या कामाची पावती आहे. गोव्याच्या जनतेनं किंवा देशातल्या जनतेनं मोदीजींना आशीर्वाद दिला आहे, त्यांच्या कामाला आशीर्वाद दिला आहे आणि जनता बीजेपीच्या सोबत आहे. आपण जर पाहिलं तर विरोधक म्हणत होते की गोवा आमचा आहे, गोव्यामध्ये एकही सीट बीजेपीला मिळणार नाही, असा त्यांचा सगळा रोष होता. त्याला जुमानून तुम्ही इतकं यश मिळाले भरभरून. असं आहे की ते हवेत हवेत महाल बांधत होते आणि शेवटी फायनली हे लक्षात आलं की भारतीय जनता पक्षच तिथला मजबूत पक्ष आहे आणि तिसऱ्यांदा सलग आम्ही निवडून आलो. आता महाराष्ट्र काबीज करायचंय का भारतीय जनता पक्षाला? करणारच आहे. 2024 साली पूर्ण बहुमताचं सरकार भाजपचंच असेल. आता या पुढे काय रणनीती असणार आहे? भाजपची एवढं भरभरून यश मिळालंय पाचही राज्यांमध्ये, भारतीय जनता पक्षाला कौल दिला जनतेने, काय बघताय याच्याकडे? कुठलाही चांगला कौल मिळाल्यानंतर ती एक जबाबदारी असते. आमचे पंतप्रधान हे कधी थांबत नाहीत, ते सातत्याने काम करत राहतात, त्यामुळे पुन्हा त्यांनी कामाला नव्याने सुरुवात केलेली आहे. लोकांचा कौल जो मिळतो ती पावती असते केलेल्या कामाची आणि पुन्हा काम पुढे जाते. आपण जर पाहिलं असेल तर विरोधक आता घाबरले आहेत का भारतीय जनता पक्षाचं यश बघून? त्याच्यामुळे आता वेगळे फंडे ते आपणार आहेत. ठीक आहे, त्यांनी कुठलेही फंडे अपनावले तरी आम्ही त्यांना पुरवू.